दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नव्या राज्य सरकारची स्थापना होऊन महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता, मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हा विस्तार रखडल्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्यात येत नव्हते, मात्र आता राजकीय हालचालींना वेग आलाय। येत्या 10 ऑगस्ट पासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होणार असून 18 ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे। 10 ते 18 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान रजेवर असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात। महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून याबाबत आदेश काढण्यात आले आहेत। 9 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी अधिवेशन सुरू असल्यामुळे या काळात विधिमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरू राहणार आहे। तसेच या कालावधीत सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।